आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि निम शहरी गावात फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे, कारण की नोकरीच्या निमित्तानं मतदार संघात लोकसंख्येला ही नाव नाही, परंतु उसगाव सारख्या गावात किमान 15,000 लोक पाण्याला जातात जे मतदार यादीत नाही आहेत, लोकसंख्येमध्ये कुठेही या ठिकाणी बघायला मिळणार नाहीत, वर्षाला ते येतात कामगार म्हणून आणि भाड्यानं राहतात, परंतु त्यांना मात्र पाणी द्यावं लागतं, नागरी सुविधा द्यावं लागतात। आणि म्हणून यावेळी आमदार ऋतुराज पाटलांनी ज्यावेळी योजना करायचा निर्णय घेतला त्यावेळी 343 कोटीची योजना करत असताना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे ही जी लोकसंख्या जी येते जाते त्याच्यावर आधारित ही योजना आपण या ठिकाणी केली आणि म्हणून ही मोठी योजना आता त्या ठिकाणी होती। म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर असतील तर कदाचित अजून कमी योजना झाली असती, लोकसंख्येपेक्षा फ्लोटिंग पॉप्युलेशन जी आहे त्याचाही विचार आपण या ठिकाणी केला आणि पुढच्या 25 वर्षाचा विचार करून आमदार ऋतुराज पाटलांनी ही योजना या ठिकाणी केली आणि म्हणून एक चांगलं काम या योजनेच्या माध्यमातून केईबी मध्ये बोललो सगळ्यांना की एवढी मोठी योजना किती जणांनी तुम्ही ग्रामपंचायतीचं भांडवल केलं, 13 गावातल्या लोकांनी कुणीही भांडवल केलं, कुणी ही जी माहिती लोकांच्या मध्ये सांगितली आहे। आता 5 गावच झाली ना मीटिंग, ते 13 गावात आमदारांची बैठक दिवस दिवस घालवायचा, त्या 13 गावात आमदारांना वॉर्ड टू वॉर्ड घेऊन जायचं, लोकांना सांगायचं हे आपलं काय म्हणतात एक हुकमी एक काय लो ही योजना आपली हुकमी एक काय, लोकांचा आयुष्यभराचा प्रश्न पाण्याचा आज सुटणारा या 13 गावचा, बाहेरचे कोण नाही आहेत, दक्षिण एकटाच असल्यामुळे मला जरा थोडं बोलायचं की परवा देखील मी तुमच्या अनेक व्हॉट्सअप ग्रुप मध्ये वरती सतेज प्रेमी ऋतुराज प्रेमी असं सगळं तुमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जरा आता वेळ असल्यामुळे बघतोय किती जण त्याला फॉरवर्ड करतात, एखादी अजिंक्यतारातली पोस्ट आली किती जण त्याला लाईक करताय बघायला लागलेली आहे। आता नाही आता नाव घेऊन मी पुढच्या आठवड्यात एक एक असते फोन करणार आहे का तुमचं म्हटलं काम आम्ही दोघं तटवतो काय मग व्हॉट्सअप आलेला फॉरवर्ड त्या कुटुंबानी गुड नाईटचा व्हॉट्सअप फॉरवर्ड करण्यापेक्षा आमदारांनी केलेलं काम फॉरवर्ड करायला काय अडचण आहे आपल्याला। वरती मात्र ऋतु काय आमचे दैवत सतेज पाटील, अरे दैवत म्हणू नका, खाते फॉरवर्ड करा ना, तो व्हॉट्सअप पुढे जातच नाही, हे मी काय सांगतोय हे मार्केटिंग आहे, आपण जे काम करतोय ते प्रत्येकानं पुढे गेलं पाहिजे, तुमच्या गावातलं काम तुम्ही तुमच्या गावात पाठवायचं काम केलं पाहिजे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।